पंजाब राज्यातील अमृतसर येथे दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 9वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात जातीनिहय जनगणना करण्यात यावी, केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी, ओबीसी समाजाला लावण्यात आलेली क्रिमिलेयरची घटनाबाह्य अट त्वरित रद्द करण्यात यावी व ती रद्द होईपर्यंत क्रिमिलेयरची मर्यादा 20 लाख रुपये करण्यात यावी, ओबीसी प्रवर्गाचा ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये समावेश करण्यात यावा, इतर ठराव मंजूर करून घेण्यासाठी सदर अधिवेशनाचे आयोजन करण्यात येणार असून पूर्ण भारतभरातून येथे हजारोंच्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. भगतसिंगाच्या क्रांतीभूमीमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 9वं महाअधिवेशन अमृतसर येथे संपन्न होत आहे. या अधिवेशनातील देशातील ओबीसी समाजातील विविध जातीचे लोक या अधिवेशनात समावेश होत असतात आणि या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने ज्या ओबीसीच्या संविधानिक मागण्या आहे त्या मागण्यावर विचारमंथन करून केंद्र सरकार व राज्य सरकारकडे ठराव पारित करून या मागण्या पाठवण्यात येतात. प्रामुख्याने देशामध्ये अजूनही ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना झाली नाही, केंद्रामध्ये ओबीसीचं स्वतंत्र मंत्रालय नाही आहे आणि प्रामुख्याने 75 वर्ष पूर्ण झाली असून देशामध्ये अजूनही वर्ग 3, 4 व 1 वर्गातील 27% जागा अजूनही केंद्र सरकारनं पूर्ण केलेल्या नाही आणि मागील 13 सप्टेंबर 2017 पासून जे क्रिमिलेयरची मर्यादा 8 लाख आहे ते अजूनही वाढवले नाही. या प्रमुख मागण्या व राज्यातील प्रमुख मागण्या घेऊन आम्ही या अधिवेशनामध्ये संपन्न होऊन ते ठराव राज्य सरकार आणि केंद्र सरकार पाठवले जातील आणि मागच्या पहिले दुसरे तिसरे चौथे व पाचवे 6व्या 7व्या आणि 8व्या अधिवेशनामध्ये ज्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत त्या मागण्याचा सुद्धा ज्या उर्वरित मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचा हा सुद्धा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्याचा मानस आहे आणि या अधिवेशनामध्ये सर्वांनी उपस्थित राहण्याचे मी असं आवाहन करतो. येत्या 7 ऑगस्ट 2024 रोजी ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं अधिवेशन अमृतसर येथे ठेवण्यात आलं आहे आणि या अधिवेशनामध्ये देशभरातील सर्व प्रतिनिधी उपस्थित राहून ओबीसींच्या प्रश्नावर विचारमंथन होऊन ओबीसींचे प्रश्न कसे मार्गी लागतील यावर चर्चा करणार आहेत आणि या अधिवेशनामध्ये जे ठराव होतील ते राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठवून ओबीसींचे सर्व न्याय आणि संवैधानिक मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे करण्यात येईल. या अधिवेशनामध्ये आज महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा यांचं द्वंद्वयुद्ध पाहण्याचं आपल्याला दिसून येते आणि यामध्ये ओबीसीचा कुठेही अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचं कार्य राष्ट्रीय ओबीसी महासंघ सातत्याने करत आला आहे आणि या दृष्टिकोनातून अमृतसर येथे होणारे अधिवेशन अतिशय महत्त्वाचं आहे. देशभरातील जे प्रतिनिधी येतील त्या त्या राज्यातील त्यांच्या समस्या आणि देशभरातील ओबीसींच्या समस्या विशेष करून महाराष्ट्रातील ओबीसी समाजाची स्थिती यासाठी हे अधिवेशन अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून देशभरातील ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी हा एक महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर केंद्रामध्ये ओबीसी मंत्रालयाची स्थापना करावी हा देखील एक महत्त्वपूर्ण ठराव या ठिकाणी घेण्यात येणार आहे. या व इतर मागण्यांसह हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सर्व ओबीसी समाज बांधवांनी या अधिवेशनात उपस्थिती दर्शवावी हेच आवाहन मी या ठिकाणी आपण सर्वांना करतो. धन्यवाद. 7 ऑगस्ट राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मार्फत अमृतसर येथे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनमध्ये देशभरातून प्रत्येक राज्यातून लोक येणार आहे. अनेक ओबीसीच्या प्रश्नावर तिथे चर्चा होणार आहे. तसेच जनगणना झाली पाहिजे असा सुद्धा ठराव त्या अधिवेशनमध्ये मांडण्यात येणार आहे. त्याच्यानंतर अनेक राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मार्फत अनेक ओबीसीच्या प्रश्नांना वाचा फोडली, अनेक प्रश्न मार्गी लावले, ओबीसीची चळवळ चालवली जात आहे
सेंट्रलमध्ये सुद्धा ओबीसीचं मंत्रालय झालं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय ओबीसी महासंघ सतत शासनाकडे पाठपुरावा करत आहे आणि येणाऱ्या 7 तारखेला आपण सर्वांनी अमृतसर येण्याचे मी सगळ्यांना आवाहन करतो.